इथे येतोय एक बिल्डर आणि त्याची सेक्रेटरी, ज्याची अशी ख्याती आहे की त्यांनी आतापर्यंत बांधलेल्या सगळ्या बिल्डिंग पडल्यात. बघूयात आज कुठली बिल्डिंग पाडतायत, म्हणजे उभारतायत. आणि हा कडक परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे वैभव आणि क्षिती. बिल्डिंग पडली यार माझी, बिल्डिंग पडली या, हे बिल्डिंग पडली यार माझी, बिल्डिंग पडली या. काल बांधलेली ती आज पडली या, काल बांधलेली ती आज पडली या. हा हा हा, चौकशी नेमली यार माझी, चौकशी नेमली या, चौकशी नेमली यार माझी, चौकशी नेमली या. नाचणार थांबवा आधी. तुम्हाला लाज नाही वाटत? पाच दिवसापूर्वी बांधलेली बिल्डिंग काल पडली आहे. बघा ना तिच्या आयला. अहो नेहमी परमाने बांधली होती, कशी काय पडली? म्हणूनच पडली. आधी बांधलेली एक बिल्डिंग त्याच्या पहिल्या पायरीवर पहिला नारळ आपटला आणि बिल्डिंग आपटली. जो पूल तुम्ही बांधला त्या पुलाच्या उद्घाटनाला मंत्रीनी पहिलं वाक्य म्हटलं, हा पूल बघा. लोकांनी बघायच्या आधी पूल पडला. त्याच्या आयला पूल पडला. अहो एकदम पडला. अहो हसू नका, आम्हाला लोकांना उत्तर द्यायची असतात. आता मला सांगा ही बिल्डिंग कशी पडली? कशी पडली म्हणजे आता कारण काय द्यायचं सांगा. वादळ आलं म्हणावं म्हणताना बिल्डिंग पडली. वादळ? हा मग ते अमेरिकेत नाही का वादळ येत? कटरीना? हा हा, तसं आमच्याकडे बिपाशा नावाचं वादळ आलं म्हणावं त्यामुळे बिल्डिंग पडली. तुम्हाला सांगतो बिपाशा नावाचं काय वादळ येते, बघितलं की जाळ जाळ होतोय अंगाचा, रात्री वाट दिवसाला बोलवली पाहिजे. पटलं नाही का मग तुम्ही या? पडेलकर फालतू विनोद करू नका. वादळ कसं येईल? हवामान खात्याने तशी सूचना दिली नव्हती. त्या हवामान खात्याचं काय सांगा लागला तुम्ही मला? हवामान खात आहे वय ते नुसतं हवा खात्यात त्या खात्याने बसून लोक. अहो मला सांगा हवामान खातं काय सांगतंय, आज पाऊस पडणार त्या दिवशी पोरग तरी मुत्तय का? हवामान खात म्हणून. पडेलकर हे बघा, मला एक ठोस कारण हवंय की तुम्ही बांधलेली बिल्डिंग का पडली. पडेलकर ठोस कारण पाहिजे सांगा. राज्याला भूकंप आलता म्हणाव. भूकंप आलता? तुमची बिल्डिंग पडली पण बाजूच्या दोन बिल्डिंगी ज्या 70 वर्ष जुन्या होत्या त्यांना काहीही झालं नाही. पडेल तुम्हाला. त्या 70 वर्ष बिल्डिंगचं काय सांगा लागलाय तुम्ही? अहो पूर्वीच्या काळी बिल्डिंगी भक्कम असायच्या, मग भक्कम असायचे ते बिल्डर, आणि आताचे बिल्डर त्याच्या आयला फुकणीचे सगळे. मग काय तर अहो गवंडी उठतोय आणि बिल्डर होतोय, समजे फालतू हो, समजे फालतू. तुम्ही बिल्डरच आहात ना? नाही आमचा जरा अपवाद आहे. महाराष्ट्र मोदी असं होत नाही. मोदी आपलं महाराष्ट्र मध्ये असं होत नाही. पडेलकर मला एक तुम्ही ठोस कारण द्या. पडेलकर मला सांगा, इकडे नाही मारत नाही मारत नाही, इकडे मला सांगा की तुम्ही असं काय सामान वापरलं ज्यानी ती बिल्डिंग पडली? सामानावरनं लक्षात आलं. नाही म्हणजे सांगतो सांगतो काय झालं ते. म्हणजे बघा काय झालं, म्हणजे ते मुंबईच्या समुद्रामध्ये एक जहाज बुडालं का नाही? जहाज पडते का कारण? बोला पुढे बोला. सांगतो सांगतो, ते जहाज बुडलं का नाही, त्या तेलाचा तवंग होता का नाही, तो समजा समुद्रावर असा पसरला, मग ते तेल गेलं किनाऱ्यावरती, ते वाळू घुसलं, ती वाळू झाली घसरडी, आणि ती वाळू आम्ही बांधकामाकरता वापरली म्हणताना बिल्डिंग घसरली. नाही नाही थांबा थांबा, एवढंच नाही. आता मला तुम्ही सांगा, त्या वाळूत असणारं तेल फुकटातलं तेल म्युन्सिपाल्टीने काढायला पाहिजे होतं का नको? काढायला पाहिजे होतं का नको? ते म्युन्सिपाल्टीने काढलं नाही, त्या कारणानं आमची बिल्डिंग पडली. द्या तिच्या आयला लावून ते लक्षांच्या म्युन्सिपाल्टीच्या माग. चला चला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पटकन ग्लास भरा. तुम्ही रम घेता का विस्की? रिस्की होत आहे हे सगळं. बरं ठीक आहे विस्की होता. अहो विस्की नाही हो, रिस्की रिस्की होत आहे हे सगळं. असं नाही चालणार पडेलकर, मला एक भक्कम कारण हवंय. भक्कम कारण पाहिजे का? मग सांगा. जहाजातला एक कंटेनर बिल्डिंग वर जाऊन आदळला म्हणताना बिल्डिंग पडली. जहाजातला एक कंटेनर जो समुद्रात पडला होता तो असा किनाऱ्यापर्यंत आला. बरोबर. किनाऱ्यावरनं तो असा रस्त्यापर्यंत आला. रस्त्यावर आला आणि म्हणाला, अरे चा पडेलकरांची बिल्डिंग कुठे गेली? तो नाक्यावर आला, नाक्याच्या पानवाल्याकडनं त्यांनी मावा घेतला आणि मावा खाऊन म्हणाला, कुठे गेली पडेलकरांची बिल्डिंग?
हा मग तो पानवाला म्हणाला की बघ तिकडे, मग तो तुमच्या बिल्डिंग समोर आला, त्यांनी बिल्डिंग बघितली आणि मग तो आपटला. शाबास. काय बोलला. मला मला ना खूप राग येतोय पडेलकर. आता काय होतंय, मला खूप राग येतोय. मला एक व्यवस्थित कारण द्या, तुमची बिल्डिंग का पडली. कारण आता तुम्हाला सांगतो बघा, माझा संशय आहे. कोणावर? चार जणांवर माझा संशय आहे. मला वाटतंय त्यांनीच बिल्डिंग पाडली असणार, कारण त्यांनी ना त्या बिल्डिंगच्या खालची माती भुसभुशीत केली असणार आणि बिल्डिंग पडली असणार. पटकन त्या चार जणांची नावं सांगा, पोलिसांना त्यांना अटक करायला सांगू. मॅटर ओव्हर. सांगतो. आता झुरळांची नाव कस काय सांगणार? झुरळ? हा, ते चार झुरळं होती हो माझ्याकडे बघायची अशी वाटलेलं डोळ्यांनी. काय झालं? मला वेळ लागलाय पडेलकर, मला वेळ लागेल पडेलकर. मला एक कारण सांगा पडेलकर, प्लीज असं करू नका. मला एक 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 कारण सांगा प्लीज. कारण सांगा. कारण सांगतो. शांतवा. कारण सांगतो. काय झालं, बिल्डिंग जेव्हा बांधली कराय तेव्हा त्याच्यावर बघा अशी सहा मधमाशांची पोळी होती. लॉजिक आहे, लॉजिक आहे. मधमाशांमध्ये लॉजिक आहे, लॉजिक आहे. काय झालं, ती सहा पोळी असल्या कारण बघा त्या पोळ्यांमधल्या मधाचा भार सहन न झाल्या कारणानं पोळी पडली. आता मधाचा केवढा भार तो पोळ्याला न सहन व्हायला काय झालंय? अहो त्यानं बिल्डिंग पडली हो. मधाच्या वजनानं बिल्डिंग पडली, मधाच्या वजनानं बिल्डिंग पडली, मधाच्या वजनानं बिल्डिंग पडली. असं नसतो. आता वाकट आलो पडेल ग. मला एक सांगा, एक कारण सांगा. असं नका करू. कारण कारण कारण. आता शेवटचं कारण सांगतो बरं का, याच्या उपर माझ्याकडे कारण नाही. समजा ती सांगा त्या जागेवर कधी बी बिल्डिंग नव्हती. बिल्डिंग नव्हती? बिल्डिंग नव्हती. आजपासून आम्ही बांधायला सुरुवात करणार आहोत. बिल्डिंग नव्हती आजपासून बांधायला सुरुवात करणार. हे कारण पटण्यासारखं आहे पडेलकर. कशाला नाचला तुम्ही? अहो एक बिल्डिंग शिल्लक होती जी आजपासून पडली नव्हती. आता काय म्हणजे ह्या जागेवर पण कधी बिल्डिंग नव्हती म्हणून सांगा. क्या बात आहे, क्या बात आहे. सगळी पाडापाडीच आहे तुम्ही केलेली. बघूयात हा धमाल परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, शिटी यू डिड अ वंडरफुल जॉब. आणि वैभव, क्या बात आहे, व्हेरी नाईस. मला तुझं बेअरिंग आवडलं. क्या व्हेरी नाईस. मकरंद सर, मी खर तर दोघांचाही फॅन आहे. तुमच्या दोघांचं अभिनंदन करण्याशिवाय आणखी काय करू. निर्मिताई, तुमची टीम आहे. छान झाला ऍक्ट तुमचं दोघांचाही. मजा आली आणि माझी टीम आहे त्यामुळे मी खुश असते. बघूयात गुण किती मिळालेले आहेत. स्वप्नील सर, 9 गुण. निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात, ते आपल्याला कळणार आहेत उद्या. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनोदांच्या अशाच इमारती तुम्ही उभ्या करत राहा. या शुभेच्छा. थँक्यू.